लंकेवरनं ज्यावेळेला सीतामाई परत आली त्यावेळेला एका धोब्याने संशय घेतला होता, बरोबर ना? आणि त्या एका धोब्याच्या संशयावरनं रामाने सीतामाईला वनवासात पाठवून दिलं होतं, एका धोब्याच्या संशयावरती. मग जर या देशातले करोडो लोक जर समजा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरती संशय व्यक्त करत असतील तर ते रद्द करून हे सरकार बॅलेट पेपरवरती का नाही येत? रामासारखं वागायचं नाही, रामासारखी गोष्ट करायची नाही, फक्त मंदिरं बांधायची. या देशात काय मंदिरांची कमतरता आहे का? जर एवढे लोक जर समजा शंका घेत आहेत आणि मग ती शंका जी घेत आहेत प्रत्येक जण म्हणतोय अरे आम्ही तर मतदान नाही केलं, आलं निवडून कसं आलं? बरं निवडून आले ते आले, मी त्याशी म्हटलं ना पत्रकार परिषदेमध्ये, ही पहिली निवडणूक बघतोय मी आजपर्यंतची, जेव्हापासून मी निवडणुका बघतोय. चल निवडून आलेल्याला पण धक्का बसला आणि पडलेल्याला पण धक्का बसलाय. मी आलो कसा निवडून आणि मी पडलो कसं? ही पहिली निवडणूक आणि तो धक्का बसल्यामुळे कुठेच मिरवणुका निघाल्या नाहीत. कोणाच्याही चेहऱ्यावरती असं काहीतरी नव चैतन्य, बाबा आलो परत बाबा, काही नव्हतं, असली कोणतीच गोष्ट नव्हती. याचं कारण सगळ्या गोष्टी सेटल झाल्या होत्या. आणि मग ज्या ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी परत चव्हाट्यावरती येतात, तुमच्या समोर लोकांसमोर ज्यावेळेला यायला लागतात, त्यावेळेला हे असा काहीतरी एखादा विषय आणतात की सगळं लक्ष पुन्हा दुसरीकडे वळलं जातं आणि मूळ आपण ज्या विषयामध्ये आहोत त्या विषयांकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून मला एक विचार केला की बाबा मग आपण जर समजा अशा प्रकारे जर समजा मतदानच घ्यायचं, सार्वमतच घ्यायचं ठरवलं तर मग एक महाराष्ट्रामध्ये एक सार्वमत घेऊ. आणि म्हणून एक फॉर्म काढला, हा एक फॉर्म काढला की शिक्क्यावरती शिक्का मोर्तब, माझं मत शिक्क्याला. प्रति मुख्य निवडणूक आयुक्त भारतीय निवडणूक आयोग भारत, महोदय, जगातील बहुसंख्य पुढारलेल्या आणि लोकशाही राष्ट्रांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट सारख्या संशयाला जागा असणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला नाकारून मतपत्रिकेचा अवलंब केला आहे, त्यामुळे मी नाव लिहायचं तिथे, भारताचा नागरिक आणि मतदार या नात्याने यापुढील सर्व निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्याव्यात अशी माझी मागणी आहे. मतदान कुठल्या पद्धतीने व्हावं हे ठरवण्याचा अधिकार माझा आहे आणि म्हणूनच माझी मागणी पूर्ण व्हायला हवी, कारण या देशामध्ये जनता कारण या देशामध्ये जनता हीच सार्वभौम आहे, म्हणून त्याला लोकशाही प्रधान देश म्हणतो आपण. त्याच्यामुळे या देशातल्या लोकांना कोणत्या प्रकारचं मतदान हवंय, करायची पद्धत कोणती हवी आहे हे लोक ठरवू शकतात, दोन माणसं नाहीत. मी मतदार, त्याची सही, त्या व्यक्तीची सही, पत्ता, संपर्क, सगळ्या गोष्टी समजवल्या. मी त्याच्याबरोबर एक काही एक तुम्हाला एक लिखित स्वरूपामध्ये पण देणार आहे काही गोष्टी, त्या घेऊन तुम्ही लोकांपर्यंत जा, लोकांना समजवा. प्रश्न असा आहे जे आजपर्यंत झालं ते झालं, आपण काय त्या गोष्टीमध्ये आता जायचं नाही. ह्याच्या पुढच्या ज्या निवडणुका आहेत त्या मला असं वाटतं नीट, ज्याला आपण एक फेअर इलेक्शन व्हावी, त्याला एक स्पष्टता असावी, त्या निवडणुकीमध्ये एक स्पष्टता असावी, पारदर्शकता असावी, लोकांना कळू देत की माझं मत, कारण ते शिक्क्यावरती जेव्हा मतदान होतं तुम्हाला पूर्वीची पद्धत माहिती आहे, बरं काय सांगतात ते निवडणूक आयुक्त काय सांगतात, तर म्हणजे त्याला वेळ लागतो मतमोजणीला, निवडणूक अडीच महिने आणि मतमोजणी करायला समजा दोन दिवस लागले तर काय फरक पडणार आहे? पण ते बसवलेली माणसंच त्यांची, ते पुढे काय बोलायला तयारच नाहीत. आम्ही चार प्रश्न विचारले त्यांना की त्यांचं आपलं चालू होतं, तू बोल तू बोल तू बोल, मग ते कोणतरी अजून एक कोणतरी काहीतरी बोलायचा वगैरे, आणि काय त्याला स्पष्टता नाही, काही नाही काही नाही, त्याला माहिती काही नाही. हे असे अनेक घोळ आहेत, अनेक लोकांनी या सगळ्या गोष्टींवरती असंख्य काम, खूप काम केलंय याच्यावरती. तर आम आदमी पार्टीनं तर त्यांच्या विधानसभेमध्ये मशीनचा सगळं अख्खं डेमॉन्स्ट्रेशन दिलं, अनेक लोकांनी डेमॉन्स्ट्रेशन दिलं. अमेरिकेमध्ये तर अशी पद्धत आहे की त्यांनी तर त्या हॅकर्सना बोलवलंय आणि सांगितलं की हे सगळे तुम्हाला दोन का तीन दिवस देतो, हे तुम्ही हॅक करून दाखवा.
आणि त्यांनी ते केलं सगळं आणि त्याच्यानंतर अनेक ठिकाणी रद्द करण्यात आलं. असं अनेक देशांमध्ये घडलं आणि आपलाच फक्त निवडणूक आयोग आहे की जो म्हणतो मशीनला हात लावू नका. वरवरून सांगा. आता वरवरून कसं सांगणार, त्याच्या आत काय ते आपल्याला काय माहिती. आणि मला असं वाटतं की हा घोळ कशासाठी, एक तर मुळात निवडणुकीचे मशीन्स, ही मशीन्स विकत घेणं, त्यातली जवळपास 20 लाख मशीन्स सापडत नाहीये. ती कुठे गेली आहेत, काय गेली आहेत, कोणाला काय थांबपत्ता नाही. आणि त्या मशीनचा खर्च पाहता एक मशीन, आणि तुम्ही ज्या वेळेला शिक्का मारून एका कागदावरती शिक्का मारता, फोल्ड करता आणि त्या मतपेटीमध्ये टाकता, हे सगळ्यात स्वस्त नाही का. बरं त्याला पारदर्शकता आहे. ज्या वेळेला त्या बरं कसं असतं की ती ज्या वेळेला मतपेटी, त्या मतपेट्या एकत्र केल्या जातात, ते सगळे अख्खी मतं मिक्स केली जातात. सो कोणी कोणाला मत दिलंय हे कळत नाही. या यंत्रामध्ये कळतं, त्याच्यामुळे प्रभाव टाकण्यासाठी नंतर ह्यांना उपयोगाला पडतं. तुमच्याकडे मला बाहेर मला अनेक लोकांकडे असणार, तुमच्याकडे नेटफ्लिक्स असेल ना, त्याच्यावरती आली ग्रेट हॅक नावाची डॉक्युमेंटरी बघा. द ग्रेट हॅक हे कशा प्रकारे तुमचा मेंदू कसा, मेंदूमध्ये काय काय गोष्टी टाकतात, कशा कशा प्रकारे निवडणुका होतात, अमेरिकेतली निवडणूक कशी झाली, अमेरिकेमधल्या आजही निवड म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं जातं ह्याच्यामध्ये अमेरिकेच्या या निवडणुकीमध्ये रशियाचा हात किती होता, रशियन हॅकर्सने ही निवडणूक लढवली गेली, अमेरिकेमधली निवडणूक लढवली गेली. आपल्याकडे तर काय पत्ताच नाही, त्यांच्याकडे लोकशाही किमान आहे जिवंत, आमच्याकडे तर लोकशाही पण जिवंत नाही. आम्ही ठरवलं तरी विचारायचं कोणाला, तरी कोणाला विचारायचं, कोर्ट उत्तर देत नाही, निवडणूक आयोग उत्तर देत नाही, सरकार तर उत्तर द्यायला बांधीलच नाही. आणि हे असल्या गोष्टींमधनं बहुमत आणतात आणि बहुमत आणल्यानंतर ह्यांना जे मनाला वाटेल त्या गोष्टी रेटतात, तुमचा विचार न करता. हा लोकशाही प्रधान देश असू शकत नाही. या देशात लोकशाही संपलेली आहे. आणि जर जिवंत परत या देशामध्ये लोकशाही करायची असेल, उद्या जर समजा बॅलेट पेपरवरती व्होटिंग मतदान झालं आणि मतदान झाल्यानंतर जर समजा या देशातल्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला निवडलं, मी स्वतः जाऊन पुष्पगुच्छ देईन. कारण तो लोकांचा जनाधार आहे, मशीनचा नाही. पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ती निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे, असली पाहिजे. आणि त्याच्यासाठीची ही गोष्ट आहे. तरी आपल्या ज्या काही आता पक्षामधल्या ते विभाग अध्यक्ष पुरुष असतील, महिला असतील वगैरे वगैरे, यांना आता पुढच्या 1-2 दिवसांमध्ये उद्याच खरं तर उद्या परवामध्ये बोलवलं जाईल. या सगळ्या गोष्टी दिल्या जातील, त्यांना इन्स्ट्रक्शन सगळ्या दिल्या जातील. तसंच जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांना देखील बोलवलं जाईल. आता कोल्हापूर सांगलीला आता हात घालू नका, त्यांचं आपण नंतर बघू. परंतु बाकीच्या जिल्ह्यांमध्ये देखील या सगळ्या गोष्टींच्या आता बैठका होतील. नेते सगळे त्या जिल्ह्यांमध्ये जातील आणि बैठका घेतील. परंतु मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर सांगणं मांडणं ह्या गरजेच्या होत्या. काय काय घडल्या गोष्टी त्या सांगणं आवश्यक होत्या, म्हणून आज तुमच्यासमोर आलो. या सगळ्या गोष्टी आणि 21 तारखेला आपला मोर्चा आहे, त्या मोर्चामध्ये प्रचंड म्हणजे सर्व लोकांनी त्या मोर्चामध्ये कोणीही कुठच्याही पक्षाचा झेंडा आणणार नाही. तिथे आपला राष्ट्रध्वजच फक्त असेल आणि तो राष्ट्रध्वजच फक्त तिथे घेऊन यायचा करतोय. अच्छा हा बरोबर. 21 तारखेचा जो मोर्चा होता तो आत्ता आपण घेत नाही आहोत, कारण आता 21 ते सगळ्या ठिकाणी जर काही पूर बीर आणि या सगळ्या परिस्थिती आलेली आहे, त्याच्यामुळे आता 21 ला काही करत नाही आहोत. तर साधारणपणे 28-29 च्या दरम्यान तर ती तारीख जाहीर केली जाईल, त्याप्रमाणे तयारीत राहा. तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घरात जा, नम्रपणे बोला. बरं का, त्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात ठेवा, बाजूला ठेवा, तिथे जाल किंवा नम्रपणे बोला. कारण त्यांनाही मनातनं सगळ्या लोकांना पटलेलं आहे, ते नक्की तुम्हाला मदत करतील किंवा तुम्हाला सहकार्य करतील. परंतु हे करतो का नाही, असल्या कोणत्याही गोष्टीला तिकडे जाऊ नका, असल्या कोणत्याही गोष्टी करू नका आणि विनाकारण उगाच नम्रपण होऊ नका, त्याच्यात नौटंकी पण आणू नका. सरळ जा बाबा, विषय असा आहे. आणि हा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा विषय नाहीये. हा विषय या देशातल्या राजकीय पक्षांचा नाही. खरं तर माझं असं मत होतं की या आंदोलनामध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने पण यायला पाहिजे. हा विषय देशाचा विषय आहे, हा आता सर्व राज्यांचा विषय आहे.
लोकशाही जगली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे आणि याच्यासाठीचं हे आंदोलन आहे. म्हणून हे सगळे फॉर्म्स आपण घराघरामध्ये जाऊन प्रत्येकाकडनं विनम्रपणे आपण सगळ्यांकडनं भरून घ्यावे ही विनंती करतो आणि आपण सर्वांची विरजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण बघतोय मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा टीका केलेली आहे. निवडणूक आयोगावर देखील त्यांनी आरोप केलेले आहेत. ईव्हीएमच्या बाबतीत उत्तर द्यायला निवडणूक आयोग असमर्थ ठरल्याचं यावेळेला राज ठाकरे म्हणाले. बॅलेट पेपरवर निवडणुका जर घेतल्या गेल्या आणि भाजप जर जिंकली तर मी स्वतः भाजपचं अभिनंदन करीन असं देखील राज ठाकरे म्हणाले. अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे. रामासारखं वागायचं नाही तर मग फक्त मंदिरं का बांधायची असा सवाल देखील त्यांनी विचारलाय. या देशामध्ये जनता हीच सार्वमत असल्याचं राज ठाकरे म्हणतायत. ईव्हीएमवर निवडणुका घ्यायचं रद्द करून आता बॅलेट पेपरवर निवडणुका का घेतल्या जात नाहीत असा सवाल देखील राज ठाकरेंनी उपस्थित केलाय.